मधासारखे गोड यश जर तुम्हाला हवं असेल तर मधमाशीसारखं स्वतःला कायम व्यस्त ठेवावं लागतं, तरच यशाचं मध तुम्हाला कायम चिकटून राहील. लोक सहज बोलतात की आयुष्यात आम्हाला कधी चांगली माणसं भेटतच नाही, पण खरं तर चांगली माणसं ओळखायलाच काही लोक चुकत असतात. म्हणूनच त्यांना ती सोबत असली तरी कधी कळत नाहीत. जेवणात जे स्थान मिठाचं असतं, जीवनात ते स्थान मित्रांचं असतं. दिसत तर नाही, पण जर नसेल तरच त्याची किंमत कळते. आयुष्यात आई एवढं व वडिलांएवढं आपल्याला कधीच काही करता येत नाही, जोपर्यंत आपण स्वतः आई वडील बनत नाही तोपर्यंत. वाईट, फसव्या आणि स्वार्थी लोकांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय माणसाला खऱ्या अर्थाने दुनियादारीत वागायचं कसं हेच कळत नाही. जिथे फक्त बेईमानी चालते तिथे जास्त इमानदार असून कधी चालत नाही. माणसाने चांगलं बनावं, जरूर बनावं, पण एका मर्यादेपर्यंतच. कारण प्रत्येकाला चांगली माणसं आवडत नाहीत. कारण काही लोकांना बेईमानीच जास्त आवडते. कायम आनंदी राहिल्याने रोजच्या आयुष्यातील ताणतणावापासून जराशी का होईना मुक्ती मिळते, म्हणून कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. नात्यांमध्ये स्वार्थ असावा, पण तो नाते तोडण्याचा नसावा, तर नाती जोडण्याचा असावा. एका क्षणिक रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा कधीतरी आयुष्यभरासाठी पश्चाताप करून देऊ शकतो, व शांत डोक्याने घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी आनंद देऊ शकतो. जपून ठेवणं महत्त्वाचं असतं. सुगंधी फुले असो किंवा आपलं आयुष्य आनंदी करणारी माणसं असो, कोणत्याही रस्त्याला महापुरुषांचं नाव देणं खूप सोपं असतं, पण त्यांनी दिलेल्या विचारांवर चालणं खूप अवघड असतं. प्रत्येक वेळी संयम राखणे खूपच महत्त्वाचे असते, कारण एक चांगला विचार हा अनेक वाईट विचारांना नष्ट करू शकतो. आपल्याला ओळखणाऱ्या माणसांपेक्षा प्रेमाने मन जपणारी माणसं जवळ असणे खूप गरजेचे असते, कारण ओळख ही काही काळापुरती मर्यादित असते, पण जपणूक आयुष्यभरासाठी असते. सुविचार कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.